भारतीय जनता पक्षाची विकास कामं पाहता विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत कळंबोलीतील शेकाप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केलं. पनवेलमधील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 8 चे शिवसेना उपशाखा प्रमुख सत्यम शुक्ला, उत्तम शुक्ला, संदीप चौहान, राजेश शर्मा, विभाग प्रमुख पद्मिनी जाधव, शिवमुनी गौतम, शाखा प्रमुख रीना राऊत, उपशाखा प्रमुख लक्ष्मी गाडे, शेकापच्या अनिता शेडगे, मोहिनी लावण, पुष्पा भारती, सुमिता चव्हाण, कविता चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, ज्येष्ठ नेते राजेंद्र बनकर, सित्तू शर्मा, तालुका उपाध्यक्ष डी एन मिश्रा, कळंबोली युवा मोर्चा उपाध्यक्ष शरद कुमार, विनोद बोरसे, कळंबोली महिला मोर्चा अध्यक्षा प्रियंका पवार, मोना अडवाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.